कोरोनामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत असताना अशा कोरोना कठीण काळामध्ये आपलं कर्तव्य बजावत असलेल्या आशा सेविकांना मानधन देण्यात यावे या मागणीसाठी आज आशा सेविकांतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना स्त्री परिचर संघटना आयटक तर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की खडका तालुका भुसावळ येथील मयत कोरोना योद्धा आशा सायराबी अनवर शेख यांच्या वारसांना 50 लाख रुपये विमा कवच देण्यात यावा, तसेच आशा सेविकांना 15 सप्टेंबर पासून मानधन फरक द्या, स्मार्टफोन तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा, स्टेशनरीचा खर्च 1000 रुपये देण्यात यावा, स्त्री परिचर यांना 5 महिन्याचे थकीत मानधन देण्यात यावे, कामे करताना आरोग्य संरक्षण कवच उपलब्ध करण्यात यावे, तसेच लसीकरणाला हजर असताना मोबदला मिळावा, गणवेश मिळावा या मागणीसाठी आज आशा सेविकांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आले आहे. या संदर्भात आशा गटप्रवर्तक संघटनेचे अमृत महाजन यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली आहे. जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे आज आम्ही जळगाव जिल्ह्याचे तहसीलदार, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. निवेदनाची जी प्रमुख कारणं आहेत त्याच्यामधलं महत्त्वाचं कारण असं आहे की सरकारने आशा गटप्रवर्तक यांना कोरोना योद्धा म्हणून जाहीर केलेले आहे आणि त्यांना दरमहा शासनाच्या आदेशाप्रमाणे सरकारने 1000 रुपयेप्रमाणे प्रोत्साहन भत्ता जोखीम पत्करून काम करतात म्हणून द्यायचं जाहीर केलेलं आहे. परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त 1 एप्रिल महिन्याचं प्रोत्साहन भत्ता मिळालेलं आहे. ग्रामपंचायती नवीन आदेश मिळालेला नाही म्हणून पुढील प्रोत्साहन भत्ता द्यावायस तयार नाही. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एक आठवण देण्यासाठी आलेलो आहोत की आपण ज्यावेळेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सांगली जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत होता त्यावेळेला 4 जूनला आपण एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ग्रामपंचायतींमार्फत प्रोत्साहनपर भत्ता म्हणून 1000 रुपये द्यावा अशा तऱ्हेने गटविकास अधिकारी यांना यांच्यामार्फत सर्व ग्रामपंचायतींना आदेश दिलेले आहेत. अशा तऱ्हेचे आदेश जळगाव जिल्हा परिषदेने सुद्धा द्यावा म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेला आदेश द्यावा म्हणून आम्ही आपल्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. नंबर एक, आशा व गटप्रवर्तक यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये 13 दिवसाचा संप केला, त्यावेळेला फडणवीस सरकारी असताना त्यांनी आमचे मानधनामध्ये 2000 रुपयाची वाढ केलेली होती आणि त्या दृष्टीने एक GRA त्यांनी 16 सप्टेंबरला काढलेला होता. परंतु नवीन सरकार जे आलं त्यांनी त्या GRAचा संदर्भ घेऊन जुलै 2020 पासूनच हे सर्व मानधन वाढ आशांना 2000 व गटप्रवर्तकांना 3000 अशा तऱ्हेने डिक्लेअर केलेली आहे. म्हणजे गेल्या वर्षाच्या पूर्वलक्षी प्रभावाने आम्हाला मानधन वाढ न देता त्यांनी डायरेक्ट जुलैपासून हे दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही या आमची मागणी असे की पूर्वलक्षी प्रभावाने सप्टेंबर 2019 पासून आम्हाला वाढ मिळावी. नंबर 3, आमच्या जिल्ह्यामध्ये आशा गटप्रवर्तक ह्या जोखीम पत्करून काम करतात आणि आशामध्ये भुसावळ येथे मे महिन्यामध्ये सायराबी अनवर शेख ह्या आशा कोरोनामध्ये काम करता करता वारल्या. त्यांच्या वारशांना 50 लाख रुपये द्यायचे सरकारने जाहीर केलेलं आहे परंतु अद्याप पावेतो त्यांच्या वारशांना 50 लाख रुपये देण्याच्या दृष्टीने काही कार्यवाही केलेली नाही. DHO मुख्यमंत्र्यांना आम्ही पाठपुरावा केलेला आहे परंतु त्या पाठपुराव्यात अजून काही उपयोग झालेला नाही. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना त्याची आठवण देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि सर्वात शेवटचं महत्त्वाचं म्हणजे स्त्री परिचरसुद्धा ANM आणि आशांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करतायत. त्यांना फक्त दरमहा 3000 रुपये वेतन दिलं जातं परंतु 5 महिन्यापासून त्यांचं वेतन दिलेलं नाही, आशांच्या 2 महिन्यापासून मानधन दिलेलं नाही आणि त्याचप्रमाणे कोरोना योद्धा म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं 5 महिन्यापासून मानधन दिलेलं नाही, वेतन दिलेलं नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणि इतरही काही त्याच्यामध्ये वारा मागण्या आहेत या सर्व मागण्यांचं निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेकडे आलो, जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आहे, जिल्हा परिषदकडे निवेदन देण्यात आलो आहे आलेलो आहेत आणि येत्या 14 सप्टेंबरपासून याबाबतीत जर सरकारने काही कार्यवाही नाही केली तर आशा गटप्रवर्तकांचं पुन्हा राज्यव्यापी संप केला जाणार आहे. कलेक्टर साहेबांना आम्हाला एकच निवेदन द्यायचं आहे, आम्ही अहोरात्र रात्रंदिवस कंटेनर झोनमध्ये काम करतोय कोरोना पेशंटमध्ये, आमच्या जीव आम्ही जोखमीला टाकतोय,
आम्हाला काहीच हात ग्लोव्ज वगैरे पीपी किट वगैरे काहीच नाही. सॅनिटायझर दिलं जात आहे कुठली तरी संस्था आम्हाला द्यायला येत आहे हातूनमधून. तेवढ्यावरती आम्ही काम भागवतोय. नाही आमच्या जीवासाठी आम्ही प्रायव्हेटचं पण घेतोय. ग्लोव्ज वगैरे काहीच नाही आम्हाला. आणि या सर्वे काळात आमचा जीव आम्ही म्हणजे भारताला आम्ही सहकार्य करतोय. महिला म्हणून झाशीच्या राणीने जसं सहकार्य केलेलं आहे आपल्या देशाला तसं आम्ही सहकार्य करतोय. पण सरकारने बी आमच्याकडे विचार करायला पाहिजे. आम्ही शेवटी गरीब परिस्थितीतल्या महिला आशेने काम करतोय. आम्हाला काहीतरी मिळेल असं तर आम्हाला साहेबांनी विनंती करून आम्ही सांगतो तर आमच्याकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला ते 2000 रुपये काय आमच्या पदरी टाकावे अशी आम्ही सरकारला सेवा करत राहू. 50 लाखाचा विमा सांगितलेला आहे. हा विमा आम्हाला जीवनभर जोपर्यंत जिवंत राहू तोपर्यंत आम्ही आम्हाला विमा देण्यात यावा. ओके, थँक्यू. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.